पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबईतल्या शिवडी न्हावा शेवा लिंक मार्गासह अनेक विकास कामांचं लोकार्पण होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार. मोदी युवा महोत्सव कार्यक्रमातही उपस्थित राहणार. नवी मुंबईत सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचा निर्णय. कोर्टानं गोगावलेंना प्रतोद म्हणून अवैध ठरवलं, मात्र कायमस्वरूपी निवड अवैध ठरवली नव्हती. टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीत निकालावरच्या प्रत्येक शंकेवर नार्वेकरांचं उत्तर. निकाल दिल्लीहून लिहून आल्यामुळेच वाचनावेळी नार्वेकर अडखळले, विरोधकांचा आरोप. तर 200 पानांचा निकाल वाचताना कोणीही अडखळणारच, त्यात नवीन काय, नार्वेकरांचं उत्तर. शिवसेना पक्ष शिंदेंना दिल्यानंतर सोशल मीडियातनं राहुल नार्वेकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न. तर कुष्ठ लोक कहेंगे पण माझा निकाल कायद्यानुसारच, नार्वेकरांचं ट्रोलर्सना उत्तर. बाळासाहेब ठाकरे वाघ होते पण बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे कुठे होते. फडणवीसांची पुन्हा ठाकरेंवर टीका. मुंबईच्या विकासाची पार्श्वभूमी बघितल्यास देवेंद्र फडणवीसच मुंबईचे खरे हृदय सम्राट, भाजप नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य. निकालात नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टानं घेतलेली चौकट पायदळी तुडवली, कायदेशीर लढाई नक्की होणार. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया. आजपासून पुण्यात 3री आंतरराष्ट्रीय साखर परिषद, शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर येणार. सारथी पार्टी आणि महाज्योती परीक्षेची पुणे विद्यापीठाकडनं दखल. 10 जानेवारीला घेण्यात आलेल्या परीक्षेचे पेपर तपासले जाणार नाहीत, पुणे विद्यापीठाचं स्पष्टीकरण. नागपूरच्या विधानभवनाचा विस्तार होणार. विधानभवनासमोर असलेल्या खासगी इमारतीचं संपादन होणार. पुरवणी मागण्यांमध्ये संपादनासाठी 67 कोटींच्या निधीला मान्यता. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर, विस्तारित विमानतळ इमारतीची पाहणी करणार. तमिळ चित्रपट अन्नपूर्णी नेटफ्लिक्सवरनं हटवला. धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीमुळे नेटफ्लिक्सचा निर्णय. डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये 2400 किलोची घंटा बसवणार. आग्र्याच्या जैसलमेरमधनं घंटा वाजवली. घंटेचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू येणार.